पाचव्या टप्प्यातलं मतदान अखेर पार पडलं. आता महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीचं सूपही वाजलंय. पण पाचव्या टप्प्यात मतदान होतानाच ठाण्यात बोगस मतदान झाल्याचा आरोप महाविकास आघाडीनं केलाय. त्यामुळे आता बोगस मतदानावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. ठाण्यात बोगस मतदानाचा आरोप. महाविकास आघाडीच्या निशाण्यावर महायुती. विचारे आणि गावाड यांचे शिंदे सेनेवर प्रहार. मुख्यमंत्री शिंदेंनी आरोप फेटाळले. बोगस मतदान जोरदार चालू आहे. शासकीय यंत्रणा हातात धरलेल्या आहेत. पायाखालची वाळू सरकलेली आहे. हे 4 तारखेला आपण ठरवू. महाविकास आघाडीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि ठाण्याचे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांचे हे आरोप. ठाण्यातल्या मतदानाच्या वेळेला निवडणूक आयोगाच्या नियोजनाच्या अभावाचा फटका मतदारांना सहन करावा लागला. अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या तासनतास रांगाही लागल्या. पण या सगळ्या गोंधळात बोगस मतदान झाल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. बोगस मतदान जोरदार चालू आहे. शासकीय यंत्रणा हातात धरलेल्या आहेत. जिथे मतदान आपल्याला कमी होणार आहे माहिती आहे, तिथे मशीन स्लो केल्या गेल्या आहेत. हे सगळं आमच्या लक्षात येतं. काही ठिकाणी मशीन देखील बंद पडली. काही एक मत द्यायला जर 5 मिनिटं लागणार असतील तर एका तासात किती मतदान होईल? 12. पूर्ण दिवसात किती मतदान होईल? 120. आणि यादी आहे 1400ची. कसं होणार आहे? ठाण्याचे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार असलेल्या राजन विचारे यांनी सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेनं मोठ्या प्रमाणात बोगस मतदान केल्याचा आरोप केला आणि एकच खळबळ उडाली. मला वाटतं पायाखालची वाळू सरकलेली आहे. हे 4 तारखेला आपण ठरवू. या ठाणेकरांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलेलं आहे. त्या ठाणेकरांचा विश्वासघात करू नका, पक्षाचा विश्वासघात करू नका. आणि ज्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव घेता, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेता आणि त्या दोन्ही महान व्यक्तीने या महाराष्ट्रासाठी मोठं योगदान दिलेलं आहे आणि त्यांचा तुम्ही अपमान करू नका. महाविकास आघाडीनं बोगस मतदानाचा आरोप करत शिंदेंच्या सेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. पण मुख्यमंत्र्यांनी मात्र विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. अशा प्रकारचं वक्तव्य करणं, बोगस मतदार आणण्याची आम्हाला आवश्यकता काय? आज संपूर्ण मतदार जो आहे आज महायुतीच्या प्रेमात आहे. आज आम्ही ठाण्यामध्ये जे काम केले, ठाणे शिवसेनेचा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बाली किल्ला आहे. या ठाण्यावर शिवसेना प्रमुखांनी प्रेम केलेलं आहे. या ठाण्यासाठी मी गेले अनेक वर्ष काम करतो. या ठाणे हा महायुतीचा शिवसेनेचा बाली किल्ला आहे. त्यामुळे इथं मतदार स्वेच्छेने स्वतः आजच्या 20 तारखेची वाट पाहत होते. त्यामुळे ज्यांनी वक्तव्य केलं आहे त्यांनी हत्याराखाली टाकलेली आहे. पराभवाची चाहूल त्यांना लागलेली आहे. एकंदरीतच विरोधकांच्या आरोपांमुळे बोगस मतदानाचा प्रश्न ऐरणीवर आलाय. त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपांच्या सामन्यात पुढे काय घडतं हे पाहणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.